श्रोत्यानो ह्या दिवसांमध्ये आम्ही रोम करास पत्र ह्याच्या नवव्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत तेरा वशनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवले आहे परंतु शेवटच्या काही वचनांवर आम्ही विचार करू शकलो नाहीत कारण वेळ कमी होता ह्या वशनांचं स्पष्टीकरण ह्यावेळेला मी आपणाला देणार आहे नव्या वचनात आम्ही वाचलो होतो श्रोत्यानो कारण पुढे ह्या सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल ह्या शब्दात ते अभिवचन दिलेले होते अभिवचनानुसार संतान ह्याचे तात्पर्य त्या लोकांशी नाही जे कशावर तरी विश्वास ठेवतात इजाकाने तर जन्मापूर्वी देवावर विश्वास ठेवला नव्हता परंतु तो अभिवचनाद्वारे जन्मलेला पुत्र होता तो सारेचा पुत्र होता देवाने प्रतिज्ञा केली आणि त्याने ती पूर्ण केली आणि तेव्हा इजाकाचा जन्म झाला आता आपण फार जबरदस्त अशा विधानांकडे येत आहोत दहाव्या वचनात आम्ही वाचलं की इतकेच नव्हे तर रिपकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इझाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर ईश्वरीय निवडीचे जे तत्व आहे त्याच्या उदाहरणास्वरूप इझाक आणि रिबेका ह्याविषयी सांगता येते अकरावं वचन आम्हाला सांगतं मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो तो कायम राहावा इंग्रजी भाषांतरात हे वचन कंसामध्ये असले तरी ह्यामध्ये जे सत्य आहे ते फार महत्वाचे आहे इश्माईलचा परमेश्वराद्वारे अस्वीकार ह्याकरिता काही स्पष्टीकरण दिले जाऊ शकते परंतु इझाक आणि रिबेकाच्या लेकरांच्या बाबतीत ते शक्य नाही ते दोघे जुळे होते ज्येष्ठ अपत्याचा संपत्तीचा वारसा ह्या ठिकाणी देवाने धिक्कारिला ज्येष्ठ पुत्राला सोडून कनिष्ठाला त्याने निवडले त्यावेळी याकोब ह्याने काही चांगले केले नव्हते आणि येसावाने काही वाईट केले नव्हते ते जन्मावर अवलंबून नव्हते त्यांचा जन्म अगदी सारखा होता किंवा हे चरित्रावर आणि कार्यावर सुद्धा अवलंबून नव्हते पॉल सांगतो की संपूर्ण निवड परमेश्वराचा जो उद्देश जो निवडीप्रमाणे होता त्यावर अवलंबून होती पुढे तो स्वतःच्या विधानाला प्रमाणित करतो की हे त्यांच्या कार्यामुळे नव्हे परंतु देव जो बोलावणार आहे त्यावर अवलंबून आहे तरी सुद्धा श्रोत्यानं ह्या ठिकाणी जे पाचारण आहे जे बोलावणे आहे ते तारणासाठी नाही हे लक्षात घ्या बारावं वचन वाचूया नववा अध्याय बारावं वचन म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करेल हे वाक्य उत्पत्तीचे पुस्तक पंचवीस अध्याय आणि तेविसाव्या वचनामधून आहे जे ह्या दोघा पुत्रांच्या आधीच सांगितल्या गेले होते वाचूया श्रोत्यानं उत्पत्तीचे पुस्तक पंचवीसावा अध्याय आणि तेविसावं वचन परमेश्वर तिला म्हणाला तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत तुझ्या उदरातून दोन वंश निघतील एक वंश वन्ष, दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल तेरावं वचन वाचूया त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि येसावाचा द्वेष केला जुन्या करारातील शेवटल्या पुस्तकातून घेतलेले हे वाक्य आहे मलाकीचे पुस्तक पहिला अध्याय दोन आणि तीन वशने मलाकीचे पुस्तक पहिला अध्याय दोन आणि तीन वचने परमेश्वर म्हणतो मी तुम्हावर प्रीती केली पण तुम्ही विचारिता तू कोणत्या बाबतीत आम्हावर प्रीती केली परमेश्वर म्हणतो एसाव याकोबाचा या कोबाचा नव्हता काय तरी मी या कोबावर प्रीती केली एसावाचा द्वेष केला त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यास दिले श्वतांनो हे विधान तोपर्यंत करण्यात आले नव्हते जोपर्यंत हे दोघे भाऊ जिवंत होते आणि त्यांच्यामधून दोन राष्ट्रे निर्माण झालीत जवळपास दोन हजार वर्षानंतर बराच इतिहास जमा झाल्यानंतर हे म्हणण्यात आले एकदा एका विद्यार्थ्याने डॉक्टर ग्रिफिथ थॉमसला म्हटले की ह्या शास्त्रभागाला समजण्यास त्याच्याजवळ पर्याप्त पुरावा नाही आणि समस्या आहे त्याची समस्या होती की देवाने एसावचा तिरस्कार का केला डॉक्टर थॉमसने उत्तर दिले मला सुद्धा समस्या आहे परंतु माझी समस्या फरक आहे मला हे समजत नाही की देवाने याकोबावर प्रेम का केले हीच मोठी समस्या आहे हे पाहणे फार सोपे आहे श्रोत्यानो की देवाने येसावला का धिकारले तो लबाड देवाला न जुमानणारा घमंडी होता आणि त्याच्यापासून असे राष्ट्र निर्माण झाले ज्याला देवाविरहित जगायला हवे होते ज्याने देवापासून पाठ फिरवली होती मी समजू शकते की देवाने एसावाला का धिकारले परंतु याकोबाला का निवडले हे समजू शकत नाही पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की त्याने आपली निवड केली जी त्याच्या सामर्थ्य इच्छेनुरूप होती श्रोत्यानं परमेश्वराच्या इच्छेसमोर मानव काहीच करू शकत नाही देव प्रत्येकाला त्याच्या उद्देशाकरिता बोलावितो माझ्या किंवा मा तुमच्या उद्देशाकरिता बोलावित नाही जर आपण स्वतःच्या उद्देशाला पूर्ण करण्यास देवाच्या दरबारात घुसू पाहतो तर हे शक्य नाही जेव्हा परमेश्वर आमची निवड करतो तेव्हा त्याची निवड स्थिर राहणारी असते त्याचा उद्देश बदलत नाही ह्याच आधारावर देव स्वतःचे उद्देश आमच्या जीवनात पूर्ण करतो सर्वप्रथम परमेश्वराने उद्देश समोर ठेवला आणि त्या उद्देशाच्या पूर्तीकरिता आमची निवड केली कुठल्याही व्यक्तीच्या कर्मांच्या आधारे नाही श्रोतनो परंतु स्वतःच्या पवित्र इच्छेच्या आधारावर केले आज आम्ही पाहणार आहोत की इस्रायल जातीची निवड परमेश्वराच्या महान इच्छेच्या अंतर्गत आहे व वचन वाचूया तर आपण काय म्हणावे देवाच्या ठाई अन्याय आहे काय कधीच नाही परमेश्वर अन्यायी नाही तो अन्यायी आहे हा विचार मनातून काढून टाका स्वाभाविक मानव परमेश्वराच्या सार्वभौमिकतेविरुद्ध विद्रोह करतो जर कुठल्याही बाबतीत देव निवाडा करण्यास त्याच्या रीतीने कार्य करतो तर मानवाला वाटते की परमेश्वर अन्यायी आहे असे का बरेचसे नेता लोक आहेत ज्यांनी देशाच्या बाबतीत बरेचदा चुकीचे निर्णय घेतलेत परिणामस्वरूप अनेक लोकांचे प्राण गेले परंतु तरी सुद्धा त्यांच्यापैकीच काहींना निवडणुकीत अधिक मते मिळतात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रद्धा आम्ही लोकांच्या न्यायाविषयी विचारत नाही परंतु देवाच्या न्यायाविषयी असंख्य प्रश्न विचारतो माझ्या श्रोत्यांनो जरी आपण परमेश्वराच्या रहस्यमय व्यवहारामध्ये दखल देऊ शकत नसलो तरी त्याच्या न्यायपणावर विश्वास ठेवू शकतो निवडीचा जो सिद्धांत आहे त्याला आपण टाळू शकत नाही आणि नाही आपण मानवाच्या स्वतंत्र इच्छेचा परमेश्वराच्या सार्वभौमिक निवडीशी समेट करू शकतो दोन्ही सत्य आहेत हे, हे लक्षात ठेवूया ही त्याची सृष्टी आहे तो सार्वभौमिक आहे आणि आम्ही एका लहान किटाणूप्रमाणे आहोत तू पुढच्या क्षणी आमचा प्राण घेऊ शकतो काय आपणापैकी कोणामध्ये इतका धीटपणा आहे काय की त्याच्यासमोर उभे राहून त्याला विचारावे की तू असे का करीत आहेस किंवा तू असे का केले असे करणे म्हणजे फार नीच प्रकारचा विद्रोह करणे होईल आम्हाला त्याच्यासमोर नम्र राहून हेच लक्षात ठेवायचे आहे की तो आमचा सृष्टी करता आमचा सोडविणार आहे आणि जे काही तो करतो जी निवड तो करतो ती अगदी बरोबर असते आणि हा श्रुत्यानो तो जे काही करतो ते जर आपणास आवडत नसेल तर आपण हे जग सोडू शकता आणि स्वतःचे दुसरे जग स्थापित करू शकता आणि त्या ठिकाणी स्वतःचे नियम तयार करून ते लागू करू शकता परंतु जोपर्यंत आपण त्याच्या ह्या जगात राहत आहात तर आपल्याला त्याच्या नियमांप्रमाणेच चालावे लागेल जे क्षुद्र मानव आहेत जे आम्ही आहोत आम्हाला आमच्या ताठ मानेला सर्व सामर्थ्य देवासमोर झुकून ह्या ताठ गुडघ्यांना मोडून म्हणायचं आहे की प्रभू तुझ्यामध्ये कुठलीच अधार्मिकता नाही पंधरावं वचन कारण तू मोशेला म्हणतो ज्या कोणावर मी दया करीतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करीतो त्याच्यावर मी करुणा करीन आपल्याला आठवत असेल की देवाचा भक्त मोशे ह्याला देवाचे गौरव पाहायचे होते देवाने त्याच्या प्रत्युत्तरात म्हटले की मोशे मी तुला ते दाखवीन परंतु मी तुला ते ह्यामुळे दाखवणार नाही कारण तू मोशे आहेस आता मोशे फार महत्वाची व्यक्ती होती त्या निर्जन अरण्यातून इस्रायलांचे पुढारीपण तो करीत होता परमेश्वर म्हणतो ज्या कोणावर मी दया करीतो त्याच्यावर मी दया करीन मी तुझ्याकरिता हे करीन करी ह्यासाठी नाही की तू मोशे आहेस परंतु ह्यासाठी की मी परमेश्वर आहे श्रोतानो आपणास माहीत का की देवाने मला का वाचवले माझे तारण का केले ह्यासाठी नाही की मी कोणी विशेष आहे परंतु ह्यासाठी की तो परमेश्वर आहे त्याने निवड केली आहे मी त्याच्या समोर स्वतःला नम्र करून झुपित आहे सोळावं वचन यावरून हे इच्छा बाळगणाऱ्यावर किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे मानवाच्या इच्छेला स्वीकृती देण्यास किंवा त्याच्या कार्याचा मोबदला देण्यास परमेश्वराची कृपा प्रगट झाली नाही मानवाच्या इच्छा आणि त्याचे कार्य परमेश्वराला कार्य करण्यास प्रेरित करू शकत नाही मानवाला वाटतं की त्याचे निर्णय आणि परिश्रम हे परमेश्वराला त्याच्यावर कृपा दृष्टी करण्यास विवश करीतात श्रोतानं असे मुळेच नाही परमेश्वर कृपा करतो कारण तो परमेश्वर आहे त्याला प्रश्न विचारणारे आम्ही कोण आम्ही त्याच्या समोर नम्र व्हायला हवे सतरा आणि अठरा वषने पुढे सांगतात शास्त्रलेख फारोला असे सांगतो मी तुला पुढे केले आहे ते हाच की तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे ह्यावरून त्याच्या इच्छे त्याच्यावर तो दया करीतो आणि त्याच्या इच्छेशील त्याला तो कठीण हृदयाचे करीतो श्रोत्यानु परमेश्वर म्हणतो की त्याने फारूला उपयोगात आणले परंतु आपण म्हणाल की तो निवडलेला नव्हता नाही निश्चितच नाही त्याला ज्या संधी प्राप्त झाल्यात त्याबद्दल थोडा वेळ विचार करा फारो म्हणू शकला की मी फारो आहे ह्या ठिकाणी मी निर्णय घेतो इस्रायल लोकांना मिश्र देशातून जाऊ देण्याची विनंती मी अस्वीकार करतो परमेश्वर म्हणतो तू समजू शकतोस की तू तसे करणार नाही परंतु ते त्यांना जाऊ देणार आहेस परमेश्वराच्या इच्छेचा विजय होतो जेव्हा वचन आम्हाला सांगते की परमेश्वराने फारोचे हृदय कठोर केले ह्याचाच अर्थ की परमेश्वराने तसा निर्णय जो त्याच्या हृदयात होता तो घेण्यास त्याला बाध्य केले जी गोष्ट तो करू इच्छित होता ती करण्यास परमेश्वराने त्याला जबरदस्ती केली श्रुतानो तुम्ही स्वतः स्वतःचे निर्णय घेता एकूणविसावं वचन ह्यावर तुम्हाला म्हणशील तर मग तो अजून दोष का लावित असतो कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे हा स्वाभाविक मनुष्याचा युक्तिवाद आहे जर परमेश्वराने फारोचे हृदय कठोर केले तर तो फारो मध्ये चुका का शोधेल काय तो परमेश्वराचा उद्देश पूर्ण करीत नव्हता हो विसाव वचन पहा हे मानवा देवाला उलटोल बोलणारा तू कोण घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय मानवी युक्तिवाद समस्यांचे उत्तर नाही उत्तर फक्त देवाच्या रहस्यमय आणि महान सार्वभौमिकतेत आहे विश्वास त्याला तेथेच सोडून जे काही आहे त्याला पूर्ण अज्ञाधारिकतेमध्ये स्वीकारतो अविश्वास त्याच्या विरुद्ध विद्रोह करून परमेश्वराचा क्रोध आणि न्याय ज्याविषयी त्याला प्रश्न असतात त्यासाठी नेहमी तयार राहतो ह्यासाठी श्रोत्यानो शंभरातली एक गोष्ट म्हणजे परमेश्वर आहे आणि तुच्छ मानव ह्या सत्याला सत परिवर्तित करू शकत नाही आता पुढच्या काही वशनात पॉल कुंभार आणि माती यांचे उदाहरण उपयोगात आणतो परमेश्वर कुंभार आहे आणि आम्ही माती आहोत परमेश्वराने मानवाला मातीतून निर्माण केले ह्या पृथ्वीच्या धुळीतून त्याने त्याची सुरुवात केली माकडापासून केली नाही मानवाने स्वतःला माकड बनवले परंतु परमेश्वराने त्याला तसे निर्मिले नव्हते देवाने त्याला जमिनीच्या मातीपासून तयार केले स्तोत्रकर्ता स्तोत्रसहिता एकशे तीन आणि चौदाव्या वचनामध्ये म्हणतो आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो हो, काही वेळा श्रोत्यानो आम्ही ही गोष्ट विसरून जातो एका चेष्टेखोर व्यक्तीने म्हटले की जेव्हा धूळ एकावर एक जमते तेव्हा माती तयार होते अब्रामाने उत्पत्तीचे पुस्तक अध्याय आणि सत्तावीसाव्या वचनात म्हटले पहा मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करीत आहे कारण श्रोत्यानो त्याने स्वतःचे अस्तित्व ओळखले होते रोमकारास नववाध्याय आणि वचन पुढे सांगतं किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय परमेश्वर मानवाच्या त्याच ढेकळातून काही माती घेतो पुन्हा तो त्या मातीच्या ढिगाऱ्याकडे निर्माण करण्याकरिता जातो आणि फारोला निर्माण करण्यास माती घेतो सुरुवातीला ती माती विद्रूप डोळ्यात न भरणारी जिच्याबद्दल कोणालाच आपुलकी वाटणार नाही अशी आणि पापाने भरलेली अशी होती पण तो आपल्या कृपेद्वारे एक आदरयुक्त पात्र त्याद्वारे निर्माण करतो आणि ते पात्र आदरयुक्त कार्यासाठी असते आणि ही गोष्ट मोशीच्या जीवनाकरिता लागू होते हा कुमाराचा पूर्ण अधिकार आहे की दुसरे पात्र तो तुच्छ कार्यासाठी साधारण उपयोगासाठी त्या मातीद्वारे बनवू शकतो आणि ह्याकरिता आम्ही फारोचे उदाहरण घेऊ शकतो बावीस ते चोवीस वर्षने पहा आपला क्रोध दर्शवावा व वा आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागून घेतले आणि ज्या आपल्याला केवळ यहुद्यातून नव्हे तर परराष्ट्रातूनही पाचरण झाले त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले तर काय पॉलाने हे सत्य आधीच मांडले आहे की परमेश्वर त्याच्या सार्वभौमिकतेच्या रहस्यमय आणि महानतेमध्ये सर्व काही करण्यास स्वतंत्र आहे आता पॉल हे दाखवितो की परमेश्वर क्रोधाच्या पात्रांना सुद्धा मोठ्या सहनशीलतेने आणि कृपेने वागवतो परमेश्वराने त्यांना नाशाकरिता राखले नाही विद्रोह आणि पाप ह्यामुळे त्यांनी स्वतःला परमेश्वराच्या न्यायाखाली आणले आहे परमेश्वराने जर त्वरित न्याय प्रगट केला असता तर त्याने अगदी योग्य तेच केले असते परंतु तो ह्या पात्रांशी जीवन नसलेल्या मातीप्रमाणे नाही परंतु अशा प्राण्यांप्रमाणे वागतो ज्यांना स्वतंत्र इच्छा आहे त्याने त्यांना भरपूर वाव दिला संधी दिल्यात परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यामध्ये त्यांना ज्या अडचणी आहेत त्या त्यांनी प्रगट कराव्यात आणि परमेश्वराच्या मार्गावर यावे पुढे पंचवीस आणि सव्वीस वर्षने पहा काय सांगतात तो होशियाच्या पुस्तकात हेही म्हणतो की जे माझे लोक नव्हतं त्यांना मी आपले लोक म्हणेन आणि जी प्रिय नाही तिला प्रिय म्हणेन आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हटले होते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल ओसी हे होशे संदेष्टाचे ग्रीक नाव आहे हे वाक्य होशेचे पुस्तक दुसरा अध्याय आणि तेविसाव्या वशनामधील आहे जे इस्रायल राष्ट्रासंबंधी आहे पेत्र ह्या भविष्यद्वानीला जे त्याच्या दिवसा शेष राहिलेले विश्वासणारे होते ज्यांनी त्या राष्ट्राला चिरस्थायी केले त्यांना लागू करीत आहे त्याच्या लोकांना जे येशू ख्रिस्ताकडे वळलेत तो पेत्राचे पहिले पत्र दुसरा अध्याय नऊ आणि दहा वशनांमध्ये म्हणतो पण तुम्ही तर निवडलेला वंश राजकीय याचकगण पवित्र राष्ट्र देवाचे स्वतःचे लोक असे आहात ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचरण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता आता तर देवाचे लोक आहात तुम्हास दया मिळाली नव्हती आता तर दया मिळाली आहे होशेचे पुस्तक पहिला अध्याय आणि दहावं वचन सांगतं होशेचे पुस्तक पहिला अध्याय दहावं वचन तथापि इस्रायलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की तुम्ही माझे लोक नव्हत असे जेथे त्यास म्हणत तेथे तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात असे त्यास म्हणतील दुसरी भविष्यद्वाणी ही आम्ही होशेचे पुस्तक पहिला अध्याय दहाव्या वचनातून वाचली जी प्रत्येक अन्य जातीच्या व्यक्तीकरिता आहे जे ह्या पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी देवाकडे वळलेत आणि भविष्यात वळणार आहेत ज्याप्रमाणे प्रेषितांची कृत्ये पंधरावा अध्याय आणि सतरावं वचन सांगतं ह्यासाठी की शेष राहिलेल्या माणसांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा श्रोतनो देव युरोप खंडात पोहोचला ह्यासाठी नाही की युरोपमध्ये लोक फार चांगले आहेत आणि सुधरलेले आहेत उत्तम आहेत काही गोरे लोक हे समजतात की ते दुसऱ्यांहून चांगले आहेत परंतु ते नाहीत देवाची स्तुती असो की देवाने ह्या आधारावर आपली कृपा मानवावर प्रगट केली नाही परंतु सोळाव्या वचनात आम्ही पाहिले ह्यावरून ही इच्छा बाळगण्यावर नव्हे तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे ह्याकरिता मी देवाची अत्यंत आभारी आहे खरोखर श्रोतानो हे फार विलक्षण आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस वचने पुढे सांगतात यशयाही इस्रायलाविषयी असे पुकारितो की जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली तरी अवशेष मात्र तारण पावेल कारण प्रभू आपले वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीच नेल शाब्दिक भाषांतर अशा प्रकारे होईल की इस्रायलांवर यशया सुद्धा दुखाने रडला जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली तरी अवशेष मात्र तारण पावेल कारण परमेश्वर ह्या पृथ्वी संबंधाने आपले वचन पूर्ण करणार अवतारा पॉल येशियामधून दहा वाध्याय बावीस आणि तेवीस वचनामधून उपयोगात आणत आहे ही वचन सांगतात कारण हे इस्रायला तुझे लोक समुद्राच्या रेती इतके असले तरी त्यांचा अवशेष मात्र परतील न्यायाने परिपूर्ण असा प्रलय नेमिला आहे कारण प्रभू सेनाधीश परमेश्वर सर्व देशभर नेमिलेला प्रलय आणीत आहे भयंकर क्लेशाच्या समयी इस्रायल मधील फक्त शेष वाचविल्या जातील आपण किती टक्के हे जाणून घेऊ इच्छित असाल तर आज जगात जवळपास एकशे पन्नास लक्ष यहुदी आहेत आणि भयंकर क्लेशाच्या काळात फक्त एक लक्ष चौरेचाळीस हजार येहुद्यांवर मोहर लावण्यात येणार आहे तसे पाहिले तर हे प्रमाण फार कमी आहे मला पूर्ण खात्री आहे की बाकीचे त्या काळात वाचविल्या जातील एक लक्ष चौवेचाळीस हजार हे त्याचे साक्षीदार असतील आणि अगदी थोडे शेष वाचविल्या जातील गैरयोद्यांमधून सुद्धा फार कमी प्रमाणात लोक शेष राहतील जे देवाच्या राज्याकरिता वाचविल्या जातील आता मला का हा प्रश्न विचारू नका कारण कृपा दाखविणारा परमेश्वर आहे जर तो एकाचे तारण करील तर त्याद्वारे त्याची कृपा प्रगट होईल कारण त्याची कृपा प्राप्त करण्यास आमच्यापैकी कोणीच योग्य नाही एकोणतीसावं वचन पहा काय सांगतं त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले जर सेनाधीश प्रभूने आम्हासाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदुमासारखे झालो असतो व गमोरा प्रमाणे बनलो असतो वचनात पॉल यशयाचे पुस्तक पहिला अध्याय नऊ मधून उतारा घेत आहे हे एक धक्का देणारे विधान आहे परंतु परमेश्वराच्या सार्वभौमिकतेच्या अंतिम बिंदूशी अगदी बरोबर बसते निवडलेले राष्ट्र सुद्धा सदोम आणि गमोराप्रमाणे नष्ट झाले असते कारण त्यांनी सुद्धा परमेश्वराशी विद्रोह केला दुराचरण केले जर परमेश्वराने मधात पडून आपली सर्वश्रेष्ठ दया कृपा प्रगट केली नसती तर त्यांची सुद्धा ती स्थिती झाली असती आणि देवाने उरलेल्यांना वाचवले आज जर आपणापैकी कोणालाही मंडळीचे सभासदत्व किंवा मी धार्मिक आहे चांगला आहे है, ह्याचा गर्व आहे तर सर्व निरर्थक आहे तीस ते तेहतीस वचने पहा काय सांगतात तर मग आपण काय म्हणावे असे की जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे प्राप्त झाले परंतु इस्रायल लोक नियमा मागे लागले होते तरी ती त्या नियमापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत का नाहीत कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्या मागे लागले अडवणुकीच्या धोंड्यावर ते ठेचाले त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे पहा अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सिओनात ठेवतो त्याच्यावर जो विश्वास ठेवील, तो फजित होणार नाही श्रोतनो हा खडक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे जर आपण त्यावर विश्वास ठेवला आहे तर आपण कधीही अडखळणार नाही ना परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ